Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आठ जूनला विशालाची सभा जी आहे ती राज्याची धाकटी पंढरी नारायणगडावरती पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने आज आढावा बैठक पार पडलेली आहे. माझ्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील, काय सांगाल एकंदरीत, आठ जूनला विशालाची सभा पार पडते, त्या सभेला देखील विशाल असं नाव दिलेलं आहे, कशी सभा असणार आहे आज? बैठक, आढावा बैठक घेतलेली, काय सांगाल एकंदरीत? प्रमुख जिल्ह्यातल्या लोकांची बैठक झालेली, आढावा बैठक, त्यात सविस्तर चर्चा झाली, काय लागणार आहे, काय कमी कुठं पडतं आहे, कोणत्या बाजूनं कोणत्या कोणत्या व्यवस्था करायच्या, पार्किंगच्या बाबत काय, दिशा कशी दाखवायची, बाहेर जाण्याचा रस्ता कोणता, आत येण्याचे रस्ते कोणते, यावर फक्त चर्चा झाली. आता मोठी बैठक आता ते लावणार आहेत, सांगतील ते, त्या बैठकीत सगळं निवेदन आराखडा पूर्ण तयार होईल. आता बीड जिल्ह्यातला मराठा, मला वाटतं, ह्या दोन तीन दिवसाच्या आत मोठी बैठक घ्यायली. आता फक्त प्रमुखाची घेऊन आम्ही फक्त एक आढावा घेतला आहे आणि आज चर्चा केली, एवढंच केलं. सध्याला लोकसभेच्या निवडणुका आहेत, नरेंद्र मोदी यांची बीडमध्ये सभा पार पडते 7 तारखेला, काय प्रतिक्रिया पहिली तुमची? आता ते पार पडते, आता ते त्यांचा ज्याचा अधिकार आहे लोकशाहीत ते घेत आहेत, त्यामुळं राजकारणावर काय मी बोलत नाही. सकाळी तुम्ही बोलताना भाषणामध्ये म्हटले की पहिल्यांदाच नरेंद्र मोदी बीड महाराष्ट्रामध्ये आणि बीडमध्ये सभा घेत आहेत, मराठ्यांची एकजूट झालेली आहे आणि पहिल्यांदा सभा होती, खरंच आहे ना, ते कुठं खोटं आहे? मराठे एक झाले आणि ती द्वेष आता त्यांना देऊन नाही जमणार. स्थानिक मराठ्यांच्या बद्दल, स्थानिक त्यांचे जे राज्य लेवलचे नेते आहेत त्यांच्यात खूप द्वेष आहे मराठ्यांविषयी, त्यांच्यामुळे त्यांना भोगायची वेळ आली. नसतं ते इतक्या सभा घेत बी नाहीत आणि त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याचा प्रचार नाही करीत. मराठ्याची एकीमुळं त्यांना या महाराष्ट्रात इतक्या सभा घ्याव्या लागल्यात. खरं तर मराठ्यांचा इथंच विजय झालेला. चला, जे आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचे पोस्ट देखील फिरत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सध्याला लोकसभेच्या निवडणुका चालू असताना तुम्ही विधानसभेची घोषणा केलेली आहे, काय सांगाल? राजकारण मारतच नाही, मी ते पण सांगितलेलं आहे. जर मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित नाही केला, सगळ्या स्वयंची अंमलबजावणी नाही केली, तर मग मात्र माझ्यासह मराठा समाज उतरणार, दिले तर नाही उतरणार. आणि आता मराठे बरोबर काम दाखविणार आहेत. पाडण्यातले मोठा विजय, काय करायचं उभारून पाडण्यातले विजय, असा पाडणार आहे तर आपण रफ ह्या बरीने. पहिल्यांदाच बीडमध्ये येतात तुम्ही भेटणार आहेत का? पहिल्यांदाच बीडमध्ये येतात तुम्ही भेटणार आहेत का? मराठ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बीडमध्ये येतात, काही भेटणार आहेत का? कोणाला? अरे यार, काही काढता तुम्ही? नक्कीच, एकंदरीत जे आहे ते 6-8 जूनला जे आहे ते मराठा मेळावा पार पडत आहे, त्या अनुषंगाने आढावा बैठक जी आहे ती घेतलेली आहे. मुंबई तक साठी मी योगेश काशीद, बीड.